नमस्कार महिला मंडळ, चला तर मग आपण पाहूया आजच्या भागामध्ये काय काय आहे। तर आपल्याला पाहायला भेटतं मीरा आणि मल्हार हे सलोनमध्ये एकमेकाशी बोलत असतात। तर मल्हार म्हणतो, अगं मीरा, वास्तवाचं काहीतरी भान असायला पाहिजे। मीरा म्हणते, नको, आज मी वाचवले तुला त्या बाईपासून। मी वाचवले तुला आणि मी वाचवतो आहे तुला आणि जगाला तुझ्यापासून। कसं काय मीरा, तुला भूक लागली का नाही? चिडचिड सुरू होती तुझी। चल आता जेवायला, मुकट्याने जेवायला चल। आणि जेवण झालं की नाही मग तुला पेंग येईल, तंद्री चढेल, मग बघत बस तुझ्या त्या माकडाची स्वप्न। आणि त्याच वेळेस मीरा त्याला नोकझोक करते, मल्हार, आणि मल्हार तिथून निघून जातो। आणि त्याचबरोबर तिथे नेहा येते। नेहा विचारते, तुला वाईट नाही ना वाटलं? मीरा म्हणते, याचं एकदा माझा राजकुमार येऊ दे, मग कळेल कोण माकड आणि कोण देखना ते। नेहा म्हणते, हे पण तुला खरंच भेटला तो? मीरा म्हणते, हो। मीरा म्हणते, अगं नेहा, पाहता क्षणीच मी त्याला ओळखलं। इतके दिवस मी ज्याची वाट पाहत होते हाच तो। असं मीरा तो पूर्ण सीन सांगायचा प्रयत्न करतेच तोच नेहा म्हणते, नको, चल जा तू, पटकन जेवण करून घे, उशीर होईल, पुन्हा परत मॅम रागवतील, आवर लवकर। तरी मीरा म्हणते, अगं थांब ना, मी सांगते तुला सगळं डिटेलमध्ये। अगं थांब ना। नेहा म्हणते, नको, मला बॉसकडे जाऊन सगळा हिशोब क्लिअर करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन पण करायचं आहे, तू जा पुढे, मी येते। असं म्हणून नेहा मीराला पुढे पाठवून देते आणि स्वतः बॉसकडे जाते। नंतर आपल्याला असं पाहायला भेटतं, मीरा आणि मल्हार हे टिफिन खाण्यासाठी एकत्र बसतात। मल्हार म्हणतो, अगं मीरा ये ना लवकर, भूक लागली आहे, मॅड आहेस तू, मॅड। मीरा म्हणते, अरे थांब ना, येते मी। हो, तरी मदत माझी घ्यावी लागते। उपकार उपकार केले मी तुझ्यावर, लक्षात आहे? मल्हार म्हणतो, हो, तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर। मग फेडणार कधी? तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली मला आयुष्यभर राहायचं आहे, असं मल्हार म्हणतो। वा वा, आणि मी तुला असं सोडणार आहे? ते उपकार आहेत, तुला ते फेडावेच लागते। चल सांग काय करायचं आहे। चला, आली ती नेहा, वक्त आने पर मैं तुम्हें बताऊंगी, असं म्हणून मीरा आणि मल्हार यांचं संभाषण चालू असतं। नेहा मल्हारला म्हणते, अहो तुमच्या आज खूप अपॉइंटमेंट आहेत बरं का? त्यावर मल्हार म्हणतो, हो ठीक आहे। किती वेळ लागला लावला गं नेहा? अगं हो, मी पुलाव बाहेरून मागवला होता, मला आज डब्बा करायला वेळच भेटला नाही। अगं मीरा सांग ना, कुठं भेटला तो, कसा होता तो, आणि त्याने तुला प्रपोज केलं? नेहाच्या ह्या बोलण्यावरती मल्हार म्हणतो, प्रपोज, आणि हसू लागतो। आणि आजूबाजूला बसलेला सर्व स्टाफ हा हसू लागतो। मीराला त्याचा थोडासा राग येतो। त्यावर मल्हार म्हणतो, सॉरी हा, सॉरी। नेहा म्हणते, तू नाही केलं प्रपोज? अगं फक्त भेटला तू मला, असं म्हणून मीरा नेहाला सांगत असते। मल्हार म्हणतो, भेटला नाही, दिसला नाही, भेटल्यावर असं बोलचाल होते ना? मीरा म्हणते, बोलचाल झाली आहे आमच्यात। एक काम कर, तू सांग ना सगळं तिला, तुझी हरकत नसेल, परमिशन असेल तरच मी सांगते तिला, ओके? सांगू त्याचं काय आहे की नाही? मीरा तुला जेवायला ना वेळ लागतो, तू असंच बोलत राहिली की नाही जेवण राहील बाजूला आणि मॅडम पुन्हा तुलाच रागवते। त्यावर नेहा म्हणते, मॅडम नाही आहेत, मॅडम बाहेर गेल्यात, त्यांच्या मुलाचं काहीतरी काम होतं ना म्हणून। आणि नेहा म्हणते, ए मीरा तू सांग, कसा होता तो, कुठे भेटला तुला आणि काय झालं तिथे? त्यावर मीरा म्हणते, अगं तो आला, त्याने जिंकलं आणि सगळं संपलं, माझं आयुष्य त्या क्षणासाठी असं स्लो मोशनमध्ये चाललं होतं। त्यावर मल्हार म्हणतो, संपली लव्ह स्टोरी, चला जेवण करा आता। मीरा म्हणते, सुरू झाली लव्ह स्टोरी, आत्ता सुरू झाली, असं म्हणून खुर्ची
व्यवस्थित करते आणि नेहाकडे तोंड करून ती सर्व सांगायला तयार होते. नेहा म्हणते, अगं मीरा तू शांत हो, अगं ती मुद्दाम करते तुला छळण्यासाठी. नेहा म्हणते, अगं बरं जाऊ दे, तू सांग पुढे सांग कसा आहे तो दिसायला. तर मल्हार म्हणतो, बकवास. मीरा रागाने त्याच्याकडे पाहते, तर मल्हार विषय चेंज करतो आणि म्हणतो, बकवास पुलाव आहे हा, कशाला आणला तू? डबा होता ना आमचा, तू खाल्ला असतं त्याच्यातला. आणि तसंही मीराचं काय पोट तो मोठा गाडीवाला बघितल्यापासून पोट भरलेलंच आहे. तिला जेवणच नाही, तिला बोलण्यात रस आहे ना. मीरा म्हणते, मल्हार बास कर. मल्हार म्हणतो, ओके चालू करा तुम्ही. मीरा म्हणते, विचित्र वागतोयस तू. खरं वागतोय मी, मला नकोय तुझं खरं. त्या दोघांना थांबवत नेहा म्हणते, प्लीज प्लीज तुम्ही दोघे भांडू नका, शांत व्हा. आणि नेहा मल्हारला म्हणते, नका ना बोलू तुम्ही मध्ये, बोलू द्या ना तिला. मीरा तू सांग पुढे काय झालं. तर मीरा हळूच हसून पुढची स्टोरी सांगायला चालू करते. मीरा म्हणते, नेहा तुला सांगू की नाही, तो अशा वेळी माझ्या आला की नाही आयुष्यामध्ये, त्यावेळेस मी त्याची येण्याची अपेक्षासुद्धा केली नव्हती. आणि मीरा आपली पूर्ण स्टोरी ही नेहाला सांगत बसते. आणि मल्हार इकडे तोंड वाकडं करून हाताला घडी घालून शांतपणे खुर्चीवर बसून राहतो. मीरा खूप एक्साइटेड होऊन ती पूर्ण झालेली घटना ही नेहाला सांगत असते. आणि बिचारा मल्हार हा त्याचा चेहरा पडलेला असतो, तो रागाने तिथेच शांतपणे बसलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपल्याला पुढचा सीन दिसतो, हा वसईकर निवास म्हणजे मल्हारच्या घरातील. मल्हारची आई ही मल्हारच्या वडिलांना चहा देत त्यांच्याशी बोलते, अहो वैशूची बहीण आली आहे बरं का, मुलगी तशी मला छान वाटते. तर मल्हारचे वडील म्हणतात, मुलगा चांगला असला पाहिजे बरं का. ए बायकांचे केस कापणारा मुलगा कुणाला आवडणार आहे, असं काय करताय तुम्ही? वैशूने बोलवलंय म्हणल्यानंतर वैशूने सांगितलंच असेल ना सगळं काही. मग विचारा तिला, आणि तिला जर कळलं तर नकारच देईल ती. असं काय बोलता तुम्ही? असं नका ना बोलू तुम्ही, ते चिरंजीवांना सांगा. सगळ्या मुलींनी नकार देण्या अगोदर आधी आपल्या धंद्याला नकार द्यायला सांगा. सगळ्यांचा मान वाढेल असं काहीतरी काम करायला सांगा ना त्यांना. तुमच्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही बाई, सेम टू यू शी. असं त्यांचं संभाषण चालतं आणि मल्हारची आई तिथून रागाने निघून जाते. तिथून थोडंसं बाजूला येऊन मल्हारची आई मनात विचार करू लागते. तिच्या मनामध्ये ते शब्द सतत गुंजत राहतात, सगळ्या मुलींनी नकार देण्या अगोदर आधी आपल्या धंद्याला नकार द्या म्हणाव ना. असं मल्हारच्या वडिलांनी बोललेले शब्द हे त्यांच्या मनामध्ये घर करून जातात. तिथून पुढे आपला परत सीन स्टार्ट होतो, तो मीरा ही नेहाला पूर्ण तिची लव्ह स्टोरी सांगत असते. आणि ती म्हणते, ए असं होतं की नाही आपल्या हृदयामध्ये असं दडदडदडद वाजायला लागतं, पाय लटपटायला लागतात, तसं काहीतरी झालं गं माझं. म्हणजे असं तो असा आला होता, मी त्याच्या डोळ्यात ना अगदी खोल बुडून गेले होते बघ मी. ते असं संमोहन होतं की नाही तसं. आणि आजूबाजूचा स्टाफ पण ही सगळी स्टोरी ऐकत असतो, ते पण हसतात. पण मल्हारच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात, मल्हारला हे बिलकुल सुद्धा आवडत नसते. मग तो असा हळूहळू चालत आला माझ्याजवळ. मग हळूहळू जास्त दडदड करायला लागलं माझ्या हृदयामध्ये. मग तो आणखीन अजून जवळ आला आणि मग मी सातव्या आसमानावरती. असं म्हणून मीरा उंच अशी उडी मारते आणि एक्सायटेड होऊन हे सगळं नेहाला सांगत असते. मग काय, मग तू आणखीन थोडा माझ्याजवळ आला अगदी माझ्यासमोर. आणि मग माझ्या मनामध्ये की नाही संगीत वाजू लागलं, सनई वाजायला लागल्या. आम्ही एकमेकांना बघत होतो आणि तू विचार कर नेहा, तू अचानक माझ्यासमोर आला ज्यावेळेस मी त्याच्या येण्याची अपेक्षासुद्धा करत नव्हते.
तो अगदी अगदी माझ्या समोर आला, तो माझ्याकडे पाहत होता. आणि हेच सगळे डायलॉग हा मल्हार ने मीराची मिमिक्री करून पुन्हा सगळ्या स्टाफला ऐकवतो. आला माझा स्वप्नातला राजकुमार, आला माझ्या स्वप्नातला राजकुमार, हे सगळं तो रागाने बोलत असतोच. त्याला थांबून मीरा म्हणते, पाटत झालं की नाही तुझं मल्हार? मल्हार म्हणतो, 35 वेळा तू ऐकवलेस हे मला. त्यावर मीरा म्हणते, खूप बोर करते ना मी तुम्हाला. मल्हार म्हणतो, मीरा आता हे अति होते बरं का, पास झालं. सॉरी मल्हार, हो पण इरिटेड होते आता हे. कळतंय मला, हो पण मी सॉरी म्हणाले ना. सॉरी सॉरी म्हणून पुन्हा 5 मिनिटांनी परत ते सुरू करशील. ह्या दोघांच्या भाषणावरती, ह्या दोघांच्या संभाषणानंतर पूर्ण स्टाफ हसायला लागतो. तुला काय मग, तू नको ऐकूस? अगं कान माझेत ना, तुझं बोलणं माझ्या कानावर पडतंय ना. मग कान बंद कर, तसंही मी तिला सांगत होते, पण मला शांतपणे जेवायचं आहे. मल्हार, सॉरी पण माझी एक्साइटमेंट समजून घे ना, तू मित्र आहेस माझा. आमचं इरिटेशन पण समजून घे ना, मैत्रीण आहेस ना तू माझी. मल्हार, तू डोक्यात जातोयस आता माझ्या, तुझं बोलणं आहे ना ते डोक्यात जाते माझ्या. मल्हार, कसं बोलतोयस? तुला तुझ्या मैत्रिणीचं भलं व्हायला नकोय का? मीरा, त्या मुलामुळे तुझं भलं होईल असं मला अजिबात वाटत नाही आहे आता. आता प्लीज लेक्चर देऊ नकोस. कोण तो मुलगा, त्याचं नाव माहीत नाही, त्याचा स्वभाव माहीत नाही. भेटला तो मुलगा, झालं आम्हाला प्रेम झालं. म्हणे माझ्या स्वप्नातला राजकुमार, हे डोक्यातून खुलणं मीरा काढून टाक. मूर्खपणा आहे हा सगळा. हे खूळ नाही आहे माझ्या डोक्यातलं, हे माझं स्वप्न होतं, ज्याची कित्येक वर्ष मी वाट बघत होते ना, तो फायनली आला. रिअली? म्हणजे जर तो मुलगा मोठ्या गाडीतून आला नसता तरी तुला हेच वाटलं असतं का? मल्हारच्या ह्या बोलण्याने पूर्ण स्टाफच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात आणि मीरा रागाने त्याच्याकडे पाहत असते. आणखीन मल्हार म्हणतो, जर तोच मुलगा सायकलवरनं आला असता तर तुला हेच वाटलं असतं का? आणि इथे मीराच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात आणि ती रडत रडत तिथून निघून जाते. थोड्याच वेळानंतर मल्हारला रिअलाइज होतं की आपण थोडंसं जास्तच बोलून गेलो आणि त्यामुळे मीराला हे वाईट वाटलं आणि ती रडू लागली. आणि मल्हार, मीरा मीरा सॉरी मीरा असं म्हणत तिच्या मागे जाणार असतो, तोच नेहा मल्हारला थांबवते. नेहा म्हणते, जाऊ दे तिला. आणि इरफान म्हणतो, अरे किती वाईट वाटलं असेल तिला. अरे तुम्ही फ्रेंड्स आहात ना, बेस्ट फ्रेंड्स, तरी असं कसं बोलला तू तिला? नेहा म्हणते, तुम्ही असं बोलायला नको होतं. आणि तिथून निघून जाते. पुढचा सीन दिसतो आपल्याला वैशू आणि वरदाचा. इकडे मल्हारची आजी ही मोठ्या तोऱ्याने ही वरदाशी बोलत असते आणि म्हणते, माहिती आहे ना तुला, वैशूने सांगितलं आहे ना, बायकांचे केस कापणीचं काम करतो तो. वरदा म्हणते, हो हेअर स्टायलिस्ट आहे तो. आजी म्हणते, कापणीचे काम करतो तो. आम्हाला सांगायची पंचायत होते, 4 लोक सांगायची लाज वाटते. तू काय सांगणार गं, उद्या कोणी विचारलं तर माझा होणारा नवरा हा बायकांचे केस कापतो, सांगणार का? वैशू म्हणते, अहो आजी आजकाल चालतं हे सगळं, आणि आजकाल हे सगळं असं काही बघत नाही. मुद्दा काय असतो की मुलगा पैसे किती कमवतो. आणि भाऊजी काय, भाऊजींचं इन्कम आमच्या ह्यांच्यापेक्षाही जास्तच आहे. त्यावर मल्हारचे वडील खिडक्यांच्या काचा पोसत असताना मध्येच बोलतात आणि म्हणतात, ते काय ना, तुझ्या नवऱ्याला समाजामध्ये मान आहे, ते आम्हाला कुठे सांगताना कमीपणा वाटत नाही. त्यावर आजी दुजोरा देत म्हणते, मग त्यांचं हे बोलणं झाल्यावर वैशूचं आणि मल्हारच्या आईचं तोंड वाकडं होतं. त्यांनाही त्यांचं बोलणं अजिबात आवडत नाही. वरदा तर खूपच घाबरून गेलेली असते. पुढचा सीन दिसतो आपल्याला मीराही आरशासमोर उभी राहून खूप रडत असते.
आणि मल्हारनी बोललेले शब्द हे तिच्या मनामध्ये तिच्या डोक्यामध्ये फिरत असतात आणि ते आठवून आठवून ती परत पुन्हा रडत असते. त्याच वेळेस तिच्या वॉशरूमच्या दरवाज्यावरती नेहा आवाज देते, मीरा 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 रडू नकोस ना, ऐक ना, यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. मीरा मीरा अगं सावर स्वतःला, तुझे क्लायंट्स आले आहेत बाहेर, आपण याबद्दल नंतर बोलूयात ना. मीरा मीरा ऐकतीस का? मीरा नेहाच्या आवाजानंतर तोंड धुवून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, तरी पण तिच्या डोळ्यातले काही अश्रू थांबत नसतात. तिला राहून राहून पुन्हा खूप रडू येत असतं. नेहाच्या आवाज देण्यानंतर मीरा म्हणते, तू जा मी येते. नंतर नेहा म्हणते, ठीक आहे ये लवकर. हो, आणि मीरा खूप रडत असते. नेहा तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पुढचा सीन दिसतो, तो मीराच्या घरामध्ये. मीराची सावत्र ही डब्बा उघडून डब्यामध्ये काहीतरी पाहत असते. मीराची सावत्राही ही डब्यातनं वाचून ठेवलेले, बचत करून ठेवलेले पैसे बाजूला काढून ठेवते. एक एक डब्यातनं थोडे थोडे पैसे बाजूला काढते आणि मीराच्या सावत्र बहिणीच्या हातामध्ये ते सर्व पैसे देते आणि म्हणते, एवढेच पैसे जमा झाले आहे, याच्यामध्ये तुझं काहीतरी येईल. तर ती म्हणते, फक्त 200 रुपये, याच्यामध्ये काहीच येणार नाही, रुमालसुद्धा येणार नाही. तर मीराची सावत्राई म्हणते, मग किती पाहिजे तुला? ती म्हणते, 2000 रुपये. जा बाहेर झाड कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे पैशाचं, त्याच्यातनं तोडून घे, असं म्हणून मीराची सावत्राई तिची मस्करी करते. ती तिथून जातच असते, पण तिच्या लक्षात येतं आपल्याला आई ही रागाने बोलत आहे, तर ती तिथंच थांबून आई असं म्हणते. मीराची सावत्र बहीण आईला मस्कपुरी लावत असते आणि म्हणते, आई बाबांकडून घेणा पैसे माझ्यासाठी. त्यावर रागाने चोडून मीराची सावत्र आई म्हणते, बाबा तुझ्यासाठी काही करणार नाहीत, बाबांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ते तुला पैसे देणार नाहीत. त्यांची प्रेमाची गंगा ना ती सगळी त्या मोठ्या पोरीकडे वाहते. तुझ्यासाठी एक दमडीसुद्धा देणार नाहीत बरं का ते? लक्षात ठेव जरा, ती पोरगी काहीतरी कमवते ना म्हणून चाललंय घर. ती लग्न करून जर गेली ना, मग तर आपल्या हातात ना कटोरा घेऊन फिरायची वेळ येईल. अगं पण नको करूयात ना मग तिचं लग्न. त्यावर सावत्र आई म्हणते, अगं ते माझ्या हातात नाही आहे. बघितलंस ना तुझा बाप कसा तडतड करतो आहे तिच्या लग्नासाठी. त्यांना कसं कळत नाही, जरी पोरगी लग्न करून सासरी गेली तर ही चूल बंद पडेल. चूल कुठे आपल्याकडे? आपल्याकडे तर गॅस आहे ना, असं मीराची सावत्र बहीण बोलते. त्यावर तिची सावत्र आई रागाने तिला मारते आणि म्हणते, काय करू काय करू तुझं, तुला अक्कल आहे का? अगं असं म्हणण्याची पद्धत असते. ऐक ना मीरा किती हुशार आहे बघ ना, ती श्रीमंत नवरा गटवतीये, तू पण असंच कर, नाहीतर बिन लग्नाची राहशील आणि माझ्या डोक्याला ताप करशील. तुझे हे असले नखरे सांभाळण्यासाठी की नाही, मलाच कोणीतरी मुलगा बघावं लागेल तुझ्यासाठी. पण असा एकही मुलगा माझ्या ओळखीचा नाही आहे ना, मल्हार सोडला तर. असं म्हणून रागाने किचन रूममधून ती बाहेर येते आणि एका खुर्चीवर बसते आणि डोक्याला हात लावून काहीतरी विचार करत असते आणि अचानक तिच्या डोक्यामध्ये काहीतरी ट्यूब पेटते, तशी ती उठून बसते. त्यानंतर पुढचा सीन दिसतो आपल्याला, तो मीराचा. मीरा एका क्लायंटचं नेल आर्ट करत असते आणि नेल आर्ट करून झाल्यानंतर ती काही विचारात गुंग झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि तिकडून मल्हारच्या केबिनमधून मल्हार एका क्लायंटचं हेअर कलर करून झाल्यानंतर आतून मीराकडे पाहत असतो आणि मीराला हे लक्षात येतं, मल्हार त्याच्याकडे पाहत आहे तरी ती जाणून बुजून त्याच्याकडे पाहत नाही. आणि इथेच आपला हा भाग संपतो, तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये.
तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आवडीच्या चॅनलला।